पिळगाव दिवजलचे आमरा खाजनातले शेत वट्ट 18 वर्षा उपरान शेतकऱ्यांनी भो परिश्रमान रोयला। सरकारान खाजनातले पोयो शेतकऱ्यांक नितळ करून दिवच्यो, तेंच्यो हेर अडचणी आणि मागण्यो मान्य करच्यो। कष्टकरी शेतकऱ्यांच्या फाटल्यान खंबीरपणान उभो रावल्ल्या पिळगावच्या सरपंचान सरकाराकडे मागला, केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे असे सुभाषित असा। पिळगाव हो मायनिंग वाठारान रेवडो घातलेलो गाव, खणी बंद पडल्या उपरांत लोकांचे काम गेले, लोक निर्शेल्ले, पण काय तरणाटे जाणटे शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनान फुडे सरले, शेतात पांय रोयले। 18 वर्षा पडंग उरलेले जमनीत नांगर घालपाविशी एकमत झाले, शेतकी खात्याक गाराणे घातले, सरकारान रोखडीच परवानगी दिली। 40 हेक्टर शेतात 90 कुळांमधल्या 60 शेतकऱ्यांनी अनुसुमार 32 हेक्टर जमिनीत शेत रोयले आणि रचलो तो परिश्रमांचो इतिहास। आणि लोक इतके आनंदान असा की 18 वर्सांनी 18-19 वर्सांनी हे शेत रोयलेले असा, कित्याक तर हे शेत पेंडींग आसले जो बांद आसलो अराउंड 1 किलोमिटर समथींग असो बांद आसा, तो बांद कम्प्लिटेड केल्लो आसा। त्या इनॉग्रेशनाक सर आमचे CM सर परिकर आसलेले, त्यांच्यानी इनॉग्रेशन करून तो बांद झालेलो आसा। आणि तरी असताना आता रेनी सिजनान कितें जाता, ह्या सिजनान ह्या शेताची परिस्थिती कितें जाता, रेनी सिजनान फुली टोटली शेत आमचे बुडोवन वयता आणि त्या खातीर भरपूर नुकसान जाता। सो गोवर्मेंटा कडेन मागता जी कमिटी आता अपॉइंट जाल्लेली आसा तेंचे जे कितें प्रोपोजल जाता शेताचे, सपोज आतां ज्यो पोयो आसता शेताच्या सायडीच्यो त्यो फूल पॅक जाल्ल्यो आसा, तेन्ना जे कमिटी कडल्यान गोवर्मेंटान जर कितें प्रोपोजल वयतले ते पोयो क्लीन करपाच्यो, ते प्रोपोजल तेंच्यांनी अवश्य मानून घेवचे आनी त्यो ज्यो पोयो आसा त्यो क्लीन करून तेंकां दिवचे। त्यातूनसून ज्यो शेत आमचे पावशिल्ले बुडटा ते म्हाज्या इतर जाले ते शेतां बुडपाची परिस्थिती ना। आनी आनी जे आनी एक कारण आसा, जे 18 वर्सां शेतां पेंडींग जाल्ली ती कित्याक उरली, तर जी पयली कमिटी अपॉयंट केल्ली आसा तेंच्यांनी मात इनिशिएटिव्ह घेतलेली ना आनी शेतकार आसले सगळे फोंडान पडलेले आसा। त्या खातीर जी आतां नवी कमिटी जाल्या तेंच्यांनी जी इनिशिएटिव्ह घेवन आयज ही सगळी 18-19 वर्सां शेतां पेंडींग आसलेली आयज ही नजरेक पावतात। 18 वर्सां शेत हे पडींग आसले, कारण कितें ते पडींग आसूं हो सबंद बांद गेल्लो आसलो आनी सगळे बांद मोडून गेल्या बद्दल आमी गोवर्मेंटाक सांगलो की बांद आमकां बांदून दिवचो, आमी शेत करता। ती गोवर्मेंटान आयकले म्हाजे की शेत रोयता जाल्यार आमी तुमकां बांद करून दिता, की आमकां गोवर्मेंटान बांद करून दिलो त्या करता आमी आतां शेत सगळे रोयिल्ले आहा। पीक आतां सद्या आमी ते कसले गोवादन आनी जया रोयला। पडींग आसले कित्याक बांद सामको नासलो, मागीर गोवर्मेंटान बांद बांदून दिलो आनी कमिटी आसली ती कांयच करिनासली, कल्टिवेशना खातीर कांयच करूंक ना कमिटीन। मागीर आमी कितें केलें, आमी फुडें सरले सगळे भुरगे, आमचो बाबा आनी बाकीचे सगळे मेंबर आसा ते फुडें सरले आनी आमी कल्टिवेशन ह्या वर्सा करून दाखयलें। 40 एकराचें शेत आमी 32 हेक्टर 40 हेक्टराचें शेत आमी 32 हेक्टर कंप्लीट केलें ओनू। ह्या कल्टिवेशनान आमकां झेटे बिचोलीमा कडल्यान बरो हॅल्प मेळ्ळो। गोवा 365 खातीर पिळगांवच्यान महेश गोवेकार।